नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनल. वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हल्ली तर काय मोठ्या मोठ्या बातम्या चालू आहे, तो पण राज्यस्तरीय मेळमेळ करण्याचं काम चालू. आमच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगतायत की आमच्या वरली देऊ लढा, मी तुमच्या खाण्यातून लढतो. अरे बाबा, तू तुझा आवाज तरी नीट कर आणि मला आमच्याशी बोलायची हिंमत कर. आवाज कुठून निघतो याचा छान पत्ता नाही. आणि बोलतोय काय मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय, अजूनपर्यंत गळ्याची कंटा फुटलेली नाही आहे आणि जोरदारात बोलण्याची हिंमत दाखवतोय. जाऊन दे ते विधानसभा 24 पर्यंत. तुला 24 च्या नंतर तुला आम्ही आमदार ठेवत नाही, तू त्याच्या गोष्टीची चिंता करू नकोस. तुला नंतर माझ्या कोकणामध्ये कुठली तरी ग्रामपंचायत लढवायला जाईल. कोणाला चॅलेंज देतोस, कोणाला आव्हान देतोस, फिरतोय कुठे, नाशिक जातो, मराठवाड्यात जातो. तुझ्या वरळीमध्ये येऊन बघ लोक कशा शिव्या घालतायत, हा ते बघ जरा येऊन. मी तर बोलतो स्थानिक जनतेचा सोडा, इकडच्या त्याच्या त्या उरलेल्या शिवसेनेच्या जरा एक तरी शाखा प्रमुखचं नाव विचारा त्याला. तुला माहिती आहे तुझ्या इकडच्या शाखा प्रमुखाचं नाव सांग, 10 कुठल्या पदाधिकाऱ्यांचं नाव सांग, मी काही हरेन. स्वतःच्या मतदारसंघाचा थान पत्ता नाही, स्वतःच्या पदाधिकाऱ्यांचा थान पत्ता नाही आणि काय मोठ्या मोठ्या बाता चालू आहेत बाबा, काय मोठ्या मोठ्या. मी आपल्या मीडियाच्याही मित्रांना सांगेन कुठल्या बातम्या कशा चालवायच्या, हे जरा मीडियाच्या मित्रांना कळलं पाहिजे. डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी हा कवळा कुठून तरी येऊन आव्हान देतो आणि तुम्ही हेडलाईन लावता. त्याला विचारलं पाहिजे, अरे बाबा तुझं वय किती, तुझ्या मिशा तरी फुटल्या आहेत का, तुझा काय ठाण पत्ता तरी आहे का. ते ह्या सगळ्या हे जे प्रश्न सोडवण्याची धमक, तुम्हाला सगळ्या जणांचा विकास करण्याची ताकद ही फक्त या बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्येच आहेत. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचे कुठलाही अडी अडचण असेल, तुमचाही कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते येतील, बाकी कोणीही येणार नाही. तुम्ही साधं एक मला प्रश्न सांगा, प्रश्नाचे उत्तर द्या. तुमच्या स्थानिक आमदाराचा इथे आमदार संपर्क कार्यालय तरी आहे का सांगा मला. तुम्हाला आमदाराला शोधायचं असेल, तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर अगर सही हवी असेल, तुम्हाला आमदार म्हणून कुठले त्यांच्याकडून परवानगी घ्यायची निवेदन द्यायचं असेल तर आमदाराला शोधायचं कुठे, समुद्रात जायचं का, त्या डिनो मोरियाच्या घरी जायचं, तर काय संध्याकाळी 7:30 नंतर तिथेच पडला असतो, कुठे जात नाही तो, जास्त लांब जात नाही हो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जनता म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज या सभेच्या निमित्ताने तुम्ही तुमचा प्रश्न सोडवणारे कोण आहेत. आज तुम्ही विचार करा, फक्त 6 महिने झाले आमचं सरकार येऊन, या पहिल्याच 6 महिन्यामध्ये तुमचा एवढा महत्वाचा प्रश्न आम्ही तुम्हाला सोडून तुमच्या इथे सत्कार करण्यासाठी इथे आलेलो आहे. नुसतं बोलत राहिलो नाही, हवेत गोळीबार करत राहिलो नाही, तुम्हाला जे काही शब्द दिला तो पूर्ण करून आज तुमच्याकडे सत्कार करण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही पुढच्या 2024 मध्ये आम्ही दिलेल्या उमेदवाराला फक्त मतदान करा. मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्या वरळी विधानसभेचा एकही प्रश्न आम्ही प्रलंबित ठेवणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. तुम्ही पण ठणकावून सांगितलं पाहिजे, आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमदार जो दिसणार आहे, बोलणार आहे, किमान पुरुषासारखा तरी बोलणारा आमदार पाहिजे, एवढं तरी तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे, एवढं तरी सांगितलं पाहिजे. म्हणून आता 5 मिनिटं दिली आहे, कुठेतरी गाड्या बिड्या लागल्या, भोंगे आवाज ऐकले, याच्यापेक्षा मी आताच संपवतो. पुढची चिरफाड पुढच्या एपिसोडमध्ये करू, आपलं कामच ते आहे. आपलं काम, आपलं दुसरं काम काय, कुठेतरी म्याव म्याव आवाज काढायचा किंवा पेंग्विनच्या नावाने त्याला हैराण करायचं, आपलं नाव कामच ते आहे. तुम्हाला वाटतं उगाच मला त्या पावसकरांनी इथे बोलवलं का, काय हो पावसकर कधीपासून खुणावतायत. अरे नितेश बोल रे, मला माहिती आहे का त्याला खुणवत होते, त्याला ऐकायचं होतं या सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्याला या निमित्ताने सांगेन, आज ही भव्य सभा आयोजित केली आहे या सभेच्या निमित्ताने. ही 24 ट्रेलर समजूनच तुम्ही या सभेकडे बघा आणि पूर्ण पिक्चर 24 पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.